नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आर डी एज्युकेशनल चॅनलमध्ये आपले स्वागत आज आपण इयत्ता आठवी गणित चलन संच सात पॉईंट तीन पाहणार आहोत प त्याआधी काळ काम वेग एखादे बांधकाम पूर्ण करण्यासाठी नेमलेल्या मजुरांची संख्या व त्यांना काम करण्यास लागलेला वेळ यांच्याशी संबंधित उदाहरणे व्यस्त चलनाची असतात तसेच व्यस्त चलनाची काही उदाहरणे वाहनांचा वेग व त्यांना ठराविक का अंतर कापण्यास लागणारा वेळ यांच्याशी संबंधित असतात अशा उदाहरणांना काळ काम वेग यांच्याशी संबंधित उदाहरणे म्हणतात आता पा सरावसांचे सात पॉईंट तीन यामधील दुसरं उदाहरण पाहू आपण जर पंधरा मजुरांना एक भिंत बांधण्यास अठ्ठेचाळीस तास लागतात तर तीस तासात ते काम पूर्ण करण्यासाठी किती मजूर लागतील प मजुरांची संख्या यन आणि वेळ टी मानू उदाहरणार्थ मजुरांची संख्या आणि भिंत बांधण्यास लागणारा वेळ यांच्यात व्यस्त चलन आहे म्हणून यन चलन एक छेद टी म्हणून यन गुणिलेले टी बरोबर के के हा स्थिरांक आता पा उदाहरणार्थ मजूरं पंधरा आहे मजुरांची संख्या पंधरा आणि भिंतभात बांधण्यास अठ्ठेचाळीस तास लागतात म्हणजे टीची किंमत अठ्ठेचाळीस येईल आणि यन बरोबर पंधरा म्हणून पंधरा गुणिले अठ्ठेचाळीस बरोबर के यात किंमत टाकू आपण एन गुणिले टी बरोबर के म्हणजे पंधरा गुणिले अठ्ठेचाळीस बरोबर के म्हणजेच केची किंमत येते पंधरा गुणिले अठ्ठेचाळीस गुणाकार येतो सातशे वीस म्हणून चलनाचे समीकरण यन गुन्हेले टी बरोबर सातशे वीस केची किंमत त्यात टाकली आपण ते झालं चलनाचं समीकरण यन गुन्हेले टी बरोबर सातशे वीस आता पा की टी तीस तासात ते काम पूर्ण करण्यासाठी किती मजूर लागतील तर टी म्हणजे तीस आणि यन आपल्याला काढायचं आहे मजुरांची संख्या मग चलनाच्या समीकरणात हे किंमत टाकू आपण टीची ती, किंमत तीस आणि यन म्हणजे मजुरांची संख्या काढायची आहे म्हणून यन गुणेले टी ती, म्हणजे तीस बरोबर सातशे वीस म्हणून यन बरोबर सातशे वीस भागिले तीस बरोबर शून्य शून्य भाग बसेल कट होतील आणि बहात्तरला तिनं भाग जातो चोवीसचा चोवीस त्रिक बहात्तर म्हणून यन बरोबर चोवीस म्हणून मजुरांची संख्या बरोबर चोवीस असेल व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा